Hello students. So we have uh, seen the concept of uh, diseases here. Okay. So uh, in that we have seen viral diseases, bacterial diseases and the fungal protozoan or uh, protozonal diseases and the helminthic diseases here. Okay. So that is the concept we are going to deal in uh, deal. आफ्टर स्टडिंग द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सिस्टम इन दीस ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस दॅट इज द system कॉल ॲज द इम्युनि सिस्टम हिअर ओके जे काही तुम्हाला मी व्हायरल डिसीजमधला दोन डिसीजेस असू दे बॅक्टेरियलमधलं टायफॉईड आणि निमोनिया असू दे रिंगवॉर्म आहे फंगी जे आहे किंवा प्रोटोझोनमधलं अम्बिबायसिस आणि मलेरिया ठीक आहे आणि हेल्मॅथिक डिसिजेसमध्ये एस्कॅरिस अँड द फिलायसिस हे जे डिसिजेस आहे आपल्याला कमिंग डेजमध्ये मी तुम्हाला तो अंडरस्टँड करून देणार आहे ठीक आहे so, सो त्या डिसिजेसमध्ये बघा की हे डिसिजेस जे आहे विच दे आर कॉज बाय ओके हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तो की वॉट इज द मेन रीजन दॅट दे आर गोइंग टू बी कॉस्ट सो वॉट आर द सिम्पटम्स हिअर ओके सो विच ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर ते कोणतं ऑर्गॅनिझम आता वायरस वायरसमधलं कोणतं व्हायरस आहे बॅक्टेरिया बॅक्टेरियाचं नाव काय आहे ठीक आहे बॅक्टेरियाचं फॉर्म बघितलं होतं ना मी बेसेलस किंवा स्पायरल फॉर्ममध्ये किंवा विब्रो फॉर्ममध्ये की ठीक आहे मग आता हे जे काही फॉर्म्स आहे त्या फॉर्मवरून त्यांचं नाव दिलेलं आहे आणि तो कोणता बॅक्टेरिया आहे ओरिजिनली तर तो बॅक्टेरियाचं तो बॅक्टेरियाचं नाव आपल्याला बघायचं आहे मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे हे बघायचं आहे सिमटम्स कसं आहे हे बिगा बघायचं आहे आणि प्रि प्रिकॉशन्स जे आहे तो बघायचं आहे एवढंच आपल्याला त्या डिसीजमध्ये स्टडी करायचं आहे कमिंग डेजमध्ये तुम्हाला ते मी ते पण मी घेणार आहेत पण त्याच्या अगोदर काय करू आम्ही की हे इम्युन सिस्टम जे आहे तो स्टडी करूयात <coughs> तर हे महत्त्वाचं सिस्टम आहे की आम्ही ह्या सिस्टमला डिफेन्स सिस्टम असं म्हणतो किंवा डिफेन्स मेकॅनिझम पण म्हणतो आहे तर आता हे जे काही सिस्टम आहे सिस्टम असं म्हणलं की डेफिनेटली ऑर्गन ऑर्गन ऑर्गन्स असायला पाहिजे टिश्यूज असायला पाहिजे सेल्स असायला पाहिजे त्याच्यात ठेवा सेल्स आहे लाईक डब्ल्यू बी सीज आहे टिशूज आहे तो टिश्यूज टॉन्सिल्स असू दे जे आम्ही टॉन्सिल्स म्हणून स्टडी केलं होतं तो फेरेंजियल टॉन्सिल्स वगैरे किंवा ॲडिनॉइडस म्हणून सांगितलं होतं तो असू दे किंवा ऑर्गन म्हणून जे आहे तो बोन मॅरो किंवा तो लिम्फ असू दे किंवा लिम्फ नोड असू दे किंवा तो स्प्लिन असू दे हे सगळे जे कलेक्शन्स आहे दॅट टुगेदर फॉर्म दी सिस्टम हे ओके सो ऑल टुगेदर स्ट्रक्चर विल फॉर्म अँड अ दॅट इज द सिस्टम हिअर अ वास्ट स्ट्रक्चर्स विच हॅज द कॅपॅबिलिटी टू डिफेंड अगेन्स्ट द डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम हिअर ओके सो दॅट इज अ कॅपॅबिलिटी ऑफ द सिस्टम to defense against the that is a disease causing organism or the pathogens here okay so then what this immune system consists of that we are going to study in a very much detail here so if we understood uh, what the structure what the tissues are uh, what the cells are okay so how these cells they're responsible to defend here and uh, uh, these uh, the system which comprises the that is the antigen and the antibodies along with the immunity. So how these are they are present in our body how they are going to protect uh, us here so that we are going to study in very detailed manner in this concept called as the immunosystem here. In that there is an immunology so it is nothing but the study of a that is the body defense mechanism here. That is nothing but the uh, branch of a science which deals with the that is a study of the immune system here, immune systems or the immune functions here or the immune responses to the particular diseases. Okay, so that is the immunology here. So here there is a, a scientist named as called as a Edward. Okay, Edward Jenner. So he is called as a that is a, who is called as a father of a immunology okay so very important person who has established who has discovered that is a defense mechanism here so that is the Edward Jenner here okay so that is the uh, the structures okay that is the cell that is the tissue that is the organ which comprises which makes the complete uh, immune system here okay no doubt here. So then the uh, immune system has the most important peculiar characteristics. लाईक डिफरन्शिएट बिटवीन द सेल्फ अँड नॉन सेल्फ ओके सो बॉडीमध्ये जे काही हे सिस्टम आहे हे सिस्टम जे जे आपल्याला की बाहेर येणारा जे ऑर्गॅनिझम आहे आणि आपल्यामधलं जे काही ऑर्गनिझमचा आहे तो सेल असू दे बाहेर येणारा सेल असू दे किंवा आपल्या बॉडीमधला सेल असू दे हे आयडेंटिफाई जे आहे प्रॉमिनंटली करू शकतात कोण सिस्टम जे आहे की स्वतःचा सेल कोणतं आहे आणि किंवा इम्युन सिस्टमधला स्वतःचा सेल कोणता आहे आणि दुसरा सेल कोणता आहे हे डेफरेंटली एक प्रॉपर्टी आहे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की त्याच्यामध्ये दो दॅट कॅन डिफरन्शिएट बिटवीन सेल्फ आणि नॉन सेल्फ ओन सेल अँड द अदर सेल्स हे एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि दुसरे जे आहे पोजसोस दी इम्युनॉलॉजिकल मेमोरी ठीक आहे म्हणजे इम्युनि इम्युनॉलॉजिकल किंवा इम्युनॉलॉजीमध्ये किंवा ह्या इम्युन सिस्टममध्ये की मेमोरी ह्या इम्युन सिस्टमचं असं आहे की एकदा त्या डिसीजला डिफा डिफेंड केलं की हे डिसीजेस आहे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम आहे किंवा हे डिसीज कॉझिंग सेल आहे असं त्याला लक्षात आलं की नेक्स्ट टाईम आलं की पुन्हा काय करतात ते डिफेंड करतात ठीक आहे असं मेमोरी पावर आहे लक्षात तुम्हाला की आता फॉर एक्झाम्पल वायरल व्हायरल डिसिजेस आहे सो so, व्हायरल डिसीज जे आहे तो वायरस थ्रू कॉज होणार ठीक आहे वायरस जे आहे आपल्या बॉडीमध्ये एंटर होणार पहिल्यांदा तर त्या पहिल्यांदा काय करतात तो डिफेंड करतात की का बघ की सेल्फ जे आहे तो आयडेंटिफाय करू शकतात आणि नॉन सेल्फ जे आहे तो आयडेंटिफाय करू शकतात म्हणून काय करतात त्या बाहेर आलेल्या सेलला काय करतात इट इज नॉट सेल्फ इट इज दी नॉन सेल्फ म्हणून तो काय करतात इन्वेड करतात किंवा डिफेंड करतात बरोबर आहे ठीक आहे मग आता इथे पुन्हा तो व्हायरस नेक्स्ट टाईममध्ये आलं तर पुन्हा काय करतात डिफेंड करतात ठीक आहे बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला बघितलं तर की कॉमन कोल्ड ठीक आहे आता जे सर्दीचे दिवस आहे त्या सर्दीच्या दिवसामध्ये आपल्याला कसं दरवर्षी हे जे आहे सीझन येतात आणि आपल्याला कसं हे सर्दी खोकला ताप वगैरे हे येत असतातच मग त्यावेळेस जे आहे इथे डॉक्टरकडे गेल्यानंतर आपलं काय सांगतात व्हायरल इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे असं म्हणतात मग हे जे काही डिसिजेस आहे आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी एक डिफेन्स मेकॅनिझम आहे तो डिफेंड करू शकतात त्यामुळं काय झालं की दॅट सेल कॅन बी डिफाईन ऑर आयडेंटिफाईड बाय दिस इम्युन सिस्टम सो दॅट इट कॅन हॅव द पावरफुल मेमोरी ओके सो दॅट <laughs> इज द डिफरन्शन बिटवीन सेल्फ अँड द नॉन सेल्फ अँड द पॉझिसिव्ह इम्युनॉलॉजिकल मेमोरी आहे सगळ्यांना आता ठीक आहे एक दोन महत्वाचे त्याचं स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर जे आहे तो अँटीजेन आहे तर अँटीजेन म्हणजे काय एनी फॉरेन सबस्टन्सेस इनवेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टुम्युलेटिंग द इम्युन सिस्टम आहे ठीक आहे एनी सबस्टन्स किंवा एनी मायक्रोऑर्गनिझम आहे की तो बॉडीमध्ये एंटर करू शकतात आणि इम्युन सिस्टमला की इंटिमेट करू शकतात किंवा इम्युन सिस्टमला काय करतात दे द विल दे विल स्टुम्युलेट सो दॅट दे कॅन प्रोड्यूस दी द केमिकल्स ये ओके तो अँटीजेन बॉडीमध्ये एंटर केल्यानंतरच काय होणार की केमिकल इम्युन सिस्टम जे आहे प्रोड्यूस करू किंवा काही सेल्स आहे त्या सेल्स जे आहे तो केमिकल जे आहे तो प्रोड्यूस करू शकतात तोपर्यंत जे आहे केमिकल तो प्रोड्यूस होणार नाहीये आहे तोच प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणारा एक महत्वाचा कन्सेप्ट